चौदा एप्रिलला एकवीस दिवसांचा लॉकडाऊन संपला की त्यानंतर काय होणार मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल सगळीकडे ही चर्चा सुरू आहे आता हे स्पष्ट होत चाललंय की पंधरा एप्रिलला सगळं काही पूर्ववत होणार नाहीये अनेक मंत्र्यांनी तसे संकेत दिलेत ते आपण बघणार आहोत अनेक एक्सपर्ट्सनी तसे अहवाल दिलेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपली एक्झिट स्ट्रॅटेजी ही नेमकी काय असेल याबद्दल आपण बोलूया आणि मुख्य म्हणजे कोरोना असताना काम करणं शक्य आहे का याचा आज आपण विचार करूया अभी के हालात को देखते हुए देश में ये लॉकडाऊन 21 दिन का होगा तीन सप्ताह का होगा कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून माणसांनी एकमेकांपासून अंतर ठेवणं महत्वाचं आहे त्यामुळे पूर्ण देश एकवीस दिवस बंद करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला चौदा एप्रिलला ही मुदत संपल्यावर आता सगळं पूर्ववत होईल अशी भाबडी आशा अनेकांच्या मनात होती पंधरा एप्रिलला काय काय करणार कुठे कुठे जाणार याची स्वप्न अनेकांनी सोशल मीडियावर रंगवली पण त्याला पहला ब्रेक लावला तो महाराष्ट्र से आरोग्य मंत्री राजेश टोपिन लॉकडाउन उठाने के लिए भी कोई एक स्पेसिफिक प्रोटोकॉल होता है जहाँ पर संख्या बढ़ रही है जहाँ एडिशंस हो रहे हैं उसमें बिल्कुल लॉकडाउन के हद तक सीरियसली सोचा जा सकता है कि उसको भी एक्सटेंड किया जाए लॉकडाऊन आणखी वाढवावं अशी मागणी केरळ आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे तर तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येईल अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे याबद्दलचा निर्णय पुढच्या दोन तीन दिवसात घेतला जाईल लॉकडाऊन वाढवावं की नाही हे समजून घेण्यापूर्वी आपण हे बघूयात की लॉकडाऊन का करण्यात आलं होतं मग आपल्या लक्षात येईल की ती उद्दिष्ट पूर्ण झालीयत की नाही झाली आहेत भारताचे माजी आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांनी बीबीसीला सांगितलं की लॉकडाऊन करण्याचे दोन महत्वाचे उद्देश होते पहिला उद्देश संसर्गाची साखळी तोडून प्रसाराचा वेग कमी करायचा आणि दुसरा तो म्हणजे मिळालेल्या वेळामध्ये तिसऱ्या टप्प्याची तयारी करायची प्रसाराचा वेग कमी करण्यात काही प्रमाणात भारताला यश आलंय असं सरकारचं म्हणणं आहे पण जर तुम्ही गेल्या आठवड्यात वाढलेल्या रुग्णांची संख्या पाहिली तर आपल्या लक्षात येतं की आता वेग लॉकडाऊनमध्ये सुद्धा वाढत चालला आहे आता दर दिवसांना दुपटीने रुग्णांची संख्या वाढते जर अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन काढून टाकलं तर रुग्णांच्या संख्येत अतिशय वेगानं वाढ होऊ शकते आणि त्यामुळे सरकार एवढी मोठी रिस्क घेईल असं तज्ज्ञांना सध्या तरी वाटत नाहीये दिल्ली सरकारच्या कोविड पॅनलचे प्रमुख एस के सरीन यांनी म्हटलंय लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानेच शिथिल करता येईल आणि तेही त्या भागांमध्ये जे हॉटस्पॉट नाही आहेत हॉटस्पॉट असलेले भाग पूर्णपणे बंद करावे लागतील पुढचे काही महिने सगळंच बंद करून ठेवलं तर ही साथ हळूहळू जाईल पण ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये कारण पूर्ण देश इतका मोठा काळ बंद करण्यात मोठं नुकसान सुद्धा आहे गरीब उपासमारीने मरू शकतात अनेक उद्योगधंदे बंद पडू शकतात लाखो बेरोजगार होऊ शकतात आणि त्यामुळे मधला मार्ग हा काढावा लागणार आहे भारतामध्ये सातशे आहेत आणि त्यापैकी अडीचशे जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या केसेस आढळलेल्या आहेत मग सगळ्या जिल्ह्यांना का बंद करून ठेवावं त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तपासल्या न गेलेल्या केसेस असू शकतात पण केसेस असतील असं गृहीत धरून सगळं बंद करणं हे कितपत व्यवहार्य आहे आणि त्यामुळे आता मधल्या मार्गाचा विचार केला जातोय तो म्हणजे जे हॉटस्पॉट आहेत तिथे अधिक कठोर लॉकडाऊन करायचं आणि जिथे केसेस नाही आहेत तिथे लॉकडाऊन शिथिल करायचं राजस्थानमधल्या भिलवाड्यात अचानक केसेस वाढल्या होत्या पण तिथे लॉकडाऊन कठोरपणे पाळला गेला किराणा भाजी आणण्यासाठी सुद्धा लोकांना बाहेर पडण्याची परवानगी नव्हती ते सगळं लोकांना घरपोच दिलं गेलं आणि त्यामुळे तिकडे नवीन केसेस येणं जवळपास बंद झालं मग भिलवाड्याच्या पावलावर पाऊल ठेवत उत्तर प्रदेश सरकारनं सुद्धा पंधरा हॉटस्पॉट शोधून काढले हे पंधरा जिल्हे सील बंद करण्यात आले आणि लोकांना कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी नाहीये त्यांना सामान घरपोच देऊ असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलंय पण ते नेमकं कसं केलं जाईल याबद्दल अजूनही थोडा संभ्रम आहे दिल्ली मधल्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेर यांनी सुद्धा बीबीसीशी बोलताना सांगितलं की जिकडे कोविडचे पेशंट वाढतायत तिकडे लॉकडाऊन हटवता येणार नाही त्यामुळे मुंबई पुण्यात लॉकडाऊन हा अजून सुरू राहण्याची शक्यता आहे किंबहुना तिकडे अधिक कठोर पावलं उचलून भाजी किराणा अशा सगळ्या सुविधा घरपोच दिल्या जाऊ शकतात असे संकेत कॅबिनेटच्या बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत कोरोनाशी त्यामध्ये अजूनही गर्दी टाळावी लागेल लागे। आणि जे ज्या कारणं गर्दीचे आहेत विशेषतः भाजीपाला हा विषय सगळ्यांना महत्त्वाचा वाटला की ते फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती ती टाळावी लागेल असं स्पष्टपत सरावं लागतं शिव पूर्णपणे पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे तरच ते कंट्रोलमध्ये होऊ शकतं हा अनुभव आहे लॉकडाऊन केल्यामुळे भारताचं अतोनात नुकसान होत आहे असं उद्योजक राहुल बजाज यांनी म्हटलंय ते काय म्हणतात तर ते असं म्हणतात मला वाटत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात भारत सोडून इतर कोणत्याही देशानं लॉकडाऊन केलंय मला वाटतं की कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी आपल्याला लॉकडाऊनमुळे शक्ती मिळणार नाही उलट आपण दुबळे होऊ ज्या लोकांना आजार होण्याची शक्यता आहे त्यांना घरी ठेवून सुदृढ आणि तरुणांच्या हातात आपण अर्थव्यवस्थेची चाकं फिरत ठेवण्याची थे। जबाबदारी द्यायला हवी पण हे शक्य आहे का शंकर आचार्य सांगतात की भारतानं जर्मनी आणि दक्षिण कोरियाकडनं शिकायला हवं तिकडे पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं नाही तरी सुद्धा तिथे केसेसच्या तुलनेत मृत्यूंची संख्या कमी आहे या दोन्ही देशांनी सोशल डिस्टन्सिंग आणि टेस्टिंगला जास्त महत्त्व दिलं आणि पूर्ण लॉकडाऊन करण्याला कमी महत्त्व दिलं असंही आचार्य सांगतात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलंय की कोरोना सप्टेंबर पर्यंत राहील आणि तोपर्यंत सगळं बंद करून ठेवणं हे शक्य नाहीये आणि म्हणूनच ना कोरोना असताना कसं काय करायचं सा यासाठी त्यांनी समितीची स्थापना केली आहे वी कॅन can... Extricate ourselves from this lockdown and how the country, how the state can function with corona around, and yet Punjab has to work. You can't keep shut down till September, October. And once that report comes in, then we'll decide how to proceed. भारताला आता सप्रेस अँड लिफ्ट या तंत्राची अनेक आवर्तनं करावी लागतील असं मत हाँगकाँग विद्यापीठातील मेडिसिन विभागाचे डीन आणि साथीच्या रोगांचे तज्ज्ञ असलेल्या गॅब्रियल लेऊंग यांनी व्यक्त केलंय काही देशांनी हे तंत्र स्वीकारलं सुद्धा आहे यामध्ये निर्बंध लादले आणि शिथिल केले जातात पुन्हा लादले आणि शिथिल केले जातात असं वारंवार केलं जातं आणि त्यामुळे रुग्णांची संख्या मर्यादित राहते आणि आर्थिक नुकसानसुद्धा मर्यादित राहतं तरी सोपी गोष्ट तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा भारतानं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं तेही आम्हाला सांगा कोविडविषयी जगभरातली ताजी माहिती आणि विचार जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला म्हणजे बी -बी सी मराठी डॉट कॉमला बुकमार्क करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा